नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. एक दिवसाच्या सुट्टीनंतर पेट्रोलच्या दरात वाढ. मुंबईत 6 पैसे प्रति लिटर पेट्रोल महागले. पंतप्रधान पीक विमा मुदतीत न दिल्यास 12% व्याज. केंद्र सरकारने केले पीक विमा योजनेत मोठे बदल. 11वी प्रवेशासाठी अखेरची संधी. 19 ते 29 सप्टेंबर या कालावधीत होणार शेवटची फेरी. विद्यार्थिनीला पास करण्यासाठी प्राध्यापकांची शरीर सुखाची मागणी. या प्रकरणी 2 प्राध्यापकांना केली अटक. आणि शालिनी प्लस मराठीचा दणका. गावात आमदार झाले दाखल. बिबट्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी झाली बैठक. आता पाहूयात सविस्तर वृत्त. सतत वाढत चाललेल्या पेट्रोल डिझेलच्या दराने अनेक ठिकाणी नव्वदी गाठली असताना बुधवारी हे दर वाढलेच आहे. मात्र आता एका दिवसाच्या सुट्टीनंतर पेट्रोलचे दर वाढ सुरूच आहे. मुंबईत आज पेट्रोल 6 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर 89.60 तर डिझेलचा प्रति लिटर दर 78.42 झाला आहे. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागत आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 6 पैशांनी प्रति लिटर मागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी 1 लिटरमागे 82.22 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 73.87 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरांनी अद्याप 90 गाठलेली नसली तरीही राज्यात बऱ्याच ठिकाणी दरांनी 90 पार केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेत मोठा बदल केला आहे. मुदतीच्या आत शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाही तर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना 12% व्याजासह रक्कम द्यायची आहे. मुदतीच्या आत शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेवर 12% व्याज देणं विमा कंपन्यांसाठी बंधनकारक असेल. नवीन नियम 1 ऑक्टोबर पासून लागू होतील. सध्याचे विम्याचे पैसे मिळण्यास 2-2 वर्ष लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय महत्वाचा ठरत आहे. विम्याच्या रकमेत राज्य सरकारलाही वाटा द्यावा लागतो. राज्य सरकारही आपली रक्कम देण्यास उशीर करत होतं. त्यामुळे 3 महिन्यांच्या मुदतीत रक्कम न देणाऱ्या राज्य सरकारनेही 12% व्याज देणं बंधनकारक असेल. नव्या बदलात हंगामी फळबाग योजनेचाही प्रायोगिक तत्वावर समावेश करण्यात आला आहे. रानडुकरांसारख्या जंगली प्राण्यांनी पिकांचं नुकसान केलं तर त्याची नुकसान भरपाईही विमा योजनेत लागू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. 11वी प्रवेश प्रक्रिया अखेरच्या टप्प्यावरती आहे. अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी 19 ते 29 सप्टेंबर या कालावधीमध्ये शेवटची फेरी राबवली जाणार आहे. यानंतर प्रवेशासाठी कोणतीही फेरी घेतली जाणार नाही असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये 11वी प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पाडली जात आहे. आतापर्यंत प्रवेशाच्या 7 फेऱ्या पार पडल्या आहेत. 11वी प्रवेशासाठी 75,000 अर्ज आले होते. त्यापैकी 95% प्रवेश पूर्ण झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. अद्याप प्रवेशासाठी अर्ज न भरलेले विद्यार्थी, अद्याप कुठल्याही कॉलेजमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी आणि कारणास्तव प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी, फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, प्रवेश नाकारले गेलेले विद्यार्थी या सर्वांना प्रवेश फेरीत सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांना 19 ते 22 सप्टेंबरपर्यंत नवीन अर्ज करणे, अपूर्ण अर्ज अप्रूव्ह करणे अशा प्रक्रिया पार पाडता येतील. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्रामध्ये जाऊन अर्ज अप्रूव्ह करणे आवश्यक आहे. त्यानंतर 24 ते 29 सप्टेंबर या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लिक करून प्रवेश निश्चित करता येईल. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. नाशिकच्या पंचवटी महाविद्यालयात उत्तीर्ण करण्यासाठी प्राध्यापकांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. प्राध्यापकाने विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाशिकच्या एका महाविद्यालयातील ही घटना आहे. प्रवीण सूर्यवंशी आणि सचिन सोनावणे अशी या 2 प्राध्यापकांची नावं आहेत.
नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्राध्यापकांना काल रात्री पोलिसांनी अटक केली. पीडित विद्यार्थिनी 12वीत शिक्षण घेत आहे. 12वीमध्ये ती 3 वेळा नापास झाली आहे. त्यामुळे पास करण्याच्या बदल्यात शरीर सुखाची मागणीचा प्रस्ताव या दोन्ही प्राध्यापकांनी तिच्याकडे ठेवला होता. तसेच अनेकदा त्यांनी तिची छेडही काढली होती. विद्यार्थिनीला दिलेल्या प्रस्तावाबद्दल काल प्राध्यापकांनी तिला पुन्हा विचारणा केली. मात्र विद्यार्थिनीने सगळा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थिनीने केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसून असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं कॉलेजच्या प्राचार्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. एका इंग्लिश विषयात नापास झाल्या कारणाने सदर विद्यार्थी 2017 काही आमच्या शिक्षकांची काही 2 नावं घेऊन आणि त्यांनी असा असा प्रकार केला असं वडिलांसाठी ते इथं आले. त्यांना आम्ही सगळ्या उपप्राचार्य आणि आमच्या महिला ज्या आहेत परीक्षिका त्यांच्यासमोर आम्ही सगळे त्याचं संबंधित शिक्षकांना त्या बरोबर जे बोलत होते आणि त्यांची मावशी होती त्यांनी तिथं आमच्या ऑफिसमध्ये मारहाण करण्याचा केली. आमच्याकडे विशाखा समिती कार्यरत आहे, महिला तक्रार निवारण समिती कार्यरत आहे, आपल्याकडे तक्रार निवारण कक्ष आहे, त्याच्यासाठी तक्रार पेटी पण आहे. आजपर्यंत महाविद्यालयाचे 9 उपप्राचार्य, कनिष्ठ विभाग किंवा वरिष्ठ विभाग कोणाकडेही त्या मुलीने आजपर्यंत कुठली. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. नाशिकच्या दिंडोरी परिसरात बिबट्याने धुमकूळ घातल्याचे वृत्त शालिनी प्लसने प्रसारित करताच दिंडोरी पेठ मतदारसंघाचे आमदार यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक येथील दिंडोरी तालुक्यात गेल्या 1 महिन्यापासून चालू असलेल्या बिबट्याच्या धुमाकूळामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामध्ये विविध प्राण्यांवर तसेच माणसांवर लहान मुलांवर बिबट्याने हल्ले चढवले आहेत. गेल्या 2 दिवसांपूर्वी दिंडोरी येथील चिंचखेड गावामध्ये सोनवणे वस्तीवरती बिबट्याने शेळ्या आणि एका वासरावर तसेच कुत्र्यावर देखील हल्ला करून ठार केल्याचा प्रकार घडला होता. ही बातमी शालिनी प्लस मराठी न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर दिंडोरी पेठ मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सोनावणे कुटुंबांना भेट देऊन तसेच चिंचखेड ग्रामस्थांची भेट घेऊन या ठिकाणची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून बिबट्या असलेल्या ठिकाणी या परिसरात काही ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली. तसेच शालिनी प्लस मराठीशी बोलताना सांगितले की संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेऊन यावरती ठोस उपाययोजना करू. प्राथमिक सुरक्षा म्हणून शासनानं चांगल्या पद्धतीनं मदत करावी असं आम्हाला तरी वाटतं, कारण आता शेतीचा सीझन सुरू झालाय, मजूर वर्ग अजिबात मिळत नाही आणि मजूर आणायचा उद्या एखाद्या शेतात मजुराची जर कमी जास्त काही घटना घडली तर त्या मालकाला ते उत्तर देणंच मुश्किल आहे. मग तो माणूस मजुराचा असो किंवा मालकाचा असो, जनावरं जातात तोपर्यंत एक वेळ माणूस थोडंसं दुःख करतो, पण माणसं जातात त्यावेळेला बाकी उद्रेक होतो. आणि म्हणून शासनानं अजूनही आता आम्ही एक बैठक घ्यायचं अधिकाऱ्यांच्या समवेत ठरवलंय का जे ह्या गाव जे बाधित गावं किंवा जी गावं नेहमी त्रासाची आहेत अशा गावांच्या ठराविक लोकांची बैठक घेऊन त्याच्यावर काय आपल्या पद्धतीने उपाययोजना का जसं इथं आपण हा गोठा बघितला. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. 24 तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पुण्यातील बोपोडी येथील समृद्धी गणेश मंडळाने गणपतीच्या आरतीचा मान दिला आहे. या आरतीत खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरीही गणेश उत्सव साजरा होतो. मात्र 24 तास ऑन ड्युटी असल्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या घरातील गणपती मूर्तीची नीट पूजा अर्चना आणि आरती देखील करता येत नाही. अशा 24 तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना श्री गणेशाची पूजा अर्चना आणि आरती करता यावी म्हणून बोपोडी येथील समृद्धी गणेश मंडळाने पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या गणपतीच्या आरतीचा मान दिला आहे. या आरतीत खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. दरवर्षी समृद्धी गणेश मंदिराच्या मार्फत आपण अनेक उपक्रम राबवत असतो. यावर्षी आपण आपल्या समृद्धी गणेशाची आरती ही पोलीस बांधवांच्या हस्ते घेतलेली आहे.
पोलीस बांधव जे 24 तास आपल्या सेवेसाठी तत्पर असतात, गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी तर 48-48 तास ते आपल्यासाठी ड्युटीवरती असतात, त्यांना घरी देखील जाता येत नाही. गणपतीच्या काळात घरात गणपती असताना देखील त्यांना त्यांच्या आरतीच्या वेळा तिथं पोहोचता येत नाही किंवा आरतीचा मान देता येत. ह्या अनुषंगाने आपण आपल्या श्रींची आरती यावेळेस पोलीस बांधवांच्या हस्ते घेतली होती, जेणेकरून त्यांना तो मान तिथे मिळावा आणि त्यांना घरच्यासारखाच एक फील यावा की घरात नाही तर निदान इथे तरी त्यांना गणपतीची आरती करण्याचा योग मिळावा. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. सार्वजनिक ग्रंथपालांनी वेतनवाढीसह आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केलं. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रंथपाल सहभागी झाले. जिल्ह्यातील सर्वच सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संचालक यांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला. सन 2012 पासून वेतनवाढ दिली नाही त्यामुळे सार्वजनिक ग्रंथालय संचालन करणे अवघड झाले आहे. तसेच वाढती महागाईमुळे दिले जाणारे वेतन तुटपुंजे असल्याने संसाराचा गाडा हाकणे कठीण झालं आहे. जवळजवळ 30 वर्षापासून ग्रंथालयात काम करते आहे. ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे अजून काही प्रश्न सुटले नाही, तरी आता तरी शासनाही कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावे, अनुदान दुप्पट तरी करून. 2012 पासून सार्वजनिक वाचनालय जे आहे ते अनुदानित आहे आणि कोणत्याही प्रकारची वाढ वेतन श्रेणी दर्जा बदल नवीन ग्रंथालयांना मान्यता कोणत्याच प्रकारची मागणी आतापर्यंत मान्य झालेली नाही. आतापर्यंत अनेक वेळा निवेदने दिली, मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, मुख्यमंत्र्यांना निवेदने दिली, परंतु त्यांचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे शेवटी नाईलाज म्हणून इतक्या वर्षाच्या लढ्यानंतर 6 वर्षानंतर आज धरणे आंदोलनावर हे काम या ठिकाणी ही कृती स्वीकारावी लागली आणि त्यामुळे हा जो असंतोष आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि ग्रंथालय चालवणाऱ्या सगळ्या संचालक मंडळामध्ये याला कुठेतरी सगळ्यांना न्याय मिळावा या हेतूने हे धरणे आंदोलन आयोजित केलेली आहे. ते अतिशय शांतता मार्गाने आंदोलन झाली 11-4 या वेळामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर ही सगळी मंडळी महाराष्ट्रातली बसलेली आहे. जवळपास 12,500 ग्रंथालयं या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. जवळपास 1,00,000 लोक संपूर्ण कार्यकारी मंडळ आणि कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यामुळे यांना न्याय मिळावा. शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा. नांदेडच्या अर्धापूर शहरातील फुलेनगर येथे एका घराला आग लागून त्यात महिलेचा जळून मृत्यू झाला. मनीषा कराळे असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना कशामुळे घडली हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. नांदेड अर्धापूर शहरातील फुलेनगर येथे कराळे कुटुंब राहत होते. सायंकाळी 5:30 वाजल्याच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीतून महिलेच्या किंचाळण्याचा आवाज येत होता. परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न देखील केला. अर्धा ते पाऊण तासानंतर आग विझवण्यात नागरिकांना आणि पोलिसांना यश आले. मात्र घरामध्ये असणाऱ्या मनीषा देवदास कराळे ही महिला चांगलीच भाजल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला. सदरी आगीचे कारण समजू शकले नाही, पण ही आग शॉर्ट सर्किटमुळे किंवा गॅस गळतीमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शालिनी प्लस साठी गौतम कांबळे, नांदेड. वर्धा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत गांजासह एका आरोपीला अटक करण्यात आली, तर दुसऱ्या आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला आहे. या कारवाईत 7 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केला आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे. या कार्यवाहीत 7 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. मोका जप्ती करून MDPS कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे. सेवाग्राम रेल्वे स्टेशनवरून शहरात अमरावती येथून आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निलेश ब्राह्मणे यांना मिळताच त्यांनी सुशील हिम्मतका शाळेजवळ सापळा रचून आरोपी शेख सरताज शेख आलम यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी सलीम पठाण राहणारा अमरावती हा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला असला तरी देखील पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती आहे? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मूछें क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. अप्पा अप्पा
ये पेड़ की इधर सुबह शाम सवाल पे सवाल। अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार। अब्बा अब तो मेरा पढ़ना पक्का। हाँ पक्का। अब्बा ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना। सांभर चाहिए तो। शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहुयात पुढील वृत्त। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं। उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत हे निवेदन पाठवण्यात आलं। संपूर्ण केज मतदारसंघातील शेतकरी वर्ग हा शेतीच्या अनेक अडचणींनी ग्रासला आहे, त्यामुळे शेतकरी वर्गाचे जगणे हे अवघड झाले आहे। या अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शासनाने दखल घ्यावी यासाठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन 19 सप्टेंबरला उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केज मतदारसंघ यांच्या वतीनं देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्यासह मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार बांधव असतील, लोकशाहीमधला तुमचा सुद्धा एक महत्त्वाचा खांब आहे, तुम्ही सुद्धा त्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये एखादा दौरा काढून या लोकांची काय परिस्थिती, कारण कुठल्या वेळेला हे पिकाची आणेवारी देणार। आज जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन पाणी केले तर सोयाबीनचं पीक पूर्ण वाळून गेलेलं आहे, एक तर पाणी नाही, उन्नी लागलेली, आणि मग हे पीक जर शेळ्याला जनावराला चारलं तर एक कुठला पंचनामा करणार आहेत। म्हणून या माध्यमातून आदरणीय काकाजींच्या माध्यमातून आम्ही सर्वजणांची एक मुख्य मागणी की कापसाचं अनुदान असेल, कापसावर पडलेला लाल्या रोग असेल, हुमणीनं झालेलं सोयाबीनचं नुकसान असेल, आणि ऊसासारखं पीक जे की 30-35 वर्ष त्या शेतामध्ये काम करत असताना त्या ऊसावर मला कधीही काही दिसलं नाही, तो ते पीकसुद्धा आज ग्रासलेलं आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये या लोकांना मदत असेल, कारण आजच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर दारू स्वस्त आणि तेल महाग झालेलं आहे। म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती की कारण काही दिडीचा भाव वाढला तरी सुद्धा सामान्य शेतकऱ्याचं हरभरं शासन जर खरेदीच करणार नसलं तर त्या तुमच्या दीडपट भाव वाढला काय अर्थ आहे। म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती की या माध्यमातून सर्वजणांनी जागृत राहून आपल्या भागातल्या आपल्या सामान्य शेतीवर आधारित असणाऱ्या भावाची आत्महत्या असेल, त्याचं दारिद्र्य असेल, त्याची मानसिकता असेल, ही निश्चितपणानं चांगल्या राहण्यासाठी तुम्ही सर्वजणांनी प्रयत्न करावा। शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, अंबाजोगाई, बीड। पुणे जिल्ह्यातील गणेश मंडळ नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत असतात, अशाच प्रकारे वाघोली येथील जय गणेश प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत गणेश उत्सव साजरा केला। पाहुयात ही सकारात्मक बातमी। गणेश उत्सवादरम्यान देखावा आणि डीजे साऊंडवर आवाजावी खर्च न करता जय गणेश प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्र मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। देशासाठी लढणाऱ्या जखमी सैनिकांसाठी तसेच अपघातात जखमी झालेल्या गरजू रुग्णांसाठी जय गणेश प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्र मंडळाने एकत्र येत रक्तदान केलं आहे। दोन्ही मंडळाच्या जवळपास 100 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे। रक्तदानात गोळा झालेले रक्त पुण्यातील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजला देण्यात येणार आहे। अतिशय छान असा कार्यक्रम जय भवानी मंडळाने या ठिकाणी राबवलाय। डेकोरेशनचा खर्च, परत फटाके व आतिषबाजी वगैरे याच्यावरच खर्च न करता एकदम अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी राबवलाय। रक्तदान हे सैनिकांसाठी आपण हा कार्यक्रम राबवलाय। जय गणेश प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्र मंडळ वाघोली यांच्या मार्फत आम्ही तिसऱ्यांदा रुबीऑल क्लिनिकमार्फत ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करतो आहे। दरवर्षी आम्ही 125-100 डोनर इथं डोनेशन करतो आहे। आत्तापर्यंत आजच्या दिवसामध्ये 82 डोनरनी डोनेशन केले आणि 125 अजून एक होतील, 15-20 अजून क्यूमध्ये आहेत, एवढं आम्ही घेणार आहे। आणि आम्ही आमच्या हॉस्पिटलमधील जे गरजू पेशंट आहेत त्यांना आम्ही हे देणार आहे, प्लस जे आर्मी हॉस्पिटल वगैरे आहे त्यांनाही कुठेही ब्लड लागलं तर आम्ही ते पुरवठा करायचं काम करतो। उद्देश यामागचा असाच आहे, जय गणेश प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्र मंडळ हे गेल्या 4-5 वर्षापासून जय भवानी मित्र मंडळ रक्तदानाचा कार्यक्रम करत आहे। आज आम्ही ठरवलं जय गणेश प्रतिष्ठानच्या मार्फत रक्तदान शिबिर घ्यायचं, का आता आपले देशबांधव असतात, कुठे ॲक्सिडेंट झाला, कुठं काय झालं, आपले इंडियन आर्मी असतात, आपल्या देशासाठी आज सीमेवर लढत आहेत, तर त्यांना खूप रक्ताची गरज आहे काही झालं तर।
तर ते आम्ही कार्यक्रम उपक्रम राबवलेला आहे. आज आम्ही वर्गणी गोळा करतोय किंवा काय करतोय तर त्याचं माध्यम हे आहे की आपण चांगला उपक्रम आत्ता आपल्या 83 लोकांनी केलेलं आहे रक्तदान. अजून अपेक्षा माझी 125 ते 150 पर्यंत आपलं रक्तदान होईल. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. गौरी गणपतीचा सण म्हणजे स्त्रियांचा सन्मान करण्याचा सण. याच दिवशी इस्लामपूरच्या प्रभा घोडके यांनी गौराई समोर राष्ट्रमातांच्या प्रतिकृतीची आरास केली आणि एक प्रकारे राष्ट्रमातांना नमन केलं. पाहूयात ही बातमी. प्रभा घोडके यांनी गणेश, गंगा आणि गौरी यांच्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना करत राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले क्रांतिज्योती, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, भारतरत्न मदर तेरेसा यांच्याही हुबेहू प्रतिकृती तयार केल्या आहेत. राज्यकारभार, न्यायव्यवस्था, शिक्षण, क्रांतीचा लढा आणि रुग्णसेवेचा वसा या राष्ट्रमहिलांनी चालवलेला वारसा महिलांनी चालवून स्त्रीशक्तीचा आणि समाजाला अधिक बलशाली करण्याचा हा उपक्रम अधिक महत्त्वाचा आहे. नारी शक्तीने केलेले कार्य समाजाला मार्गदर्शक आणि प्रचंड प्रेरणादायी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. शालिनी प्लससाठी भगवान देवकर, इस्लामपूर. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा तसेच आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीने बैलगाडी मोर्चा काढला. मागील 3 ते 4 वर्षापासून पावसाने दडी मारल्याने येथील बळीराजा हवालदिल झालाय. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या आहे. तालुक्यात पावसाळा उलटला तरी पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी आहे त्या पाण्यावर आपली पिके उगवली, पण कापसावर बोंडाळी, उसावर हुमनीने हल्ला चढवला आहे आणि होत्याचे पीक नव्हते झाले. त्यात गाळप झालेल्या उसाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना कारखान्यांकडून देण्यात आलेली नाही. आळीचा प्रादुर्भाव झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, FRP प्रमाणे उसाचे देयक देण्यात यावीत, ऊसतोड कामगारांची कारखान्यांवर नोंद असल्यास दारिद्र्य रेषेत त्यांचा तात्काळ समावेश करावा, इंधन दरवाढ रद्द करण्यात यावी, पीक विमा आणि बोंडअळीचे पैसे त्वरित शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी 18 सप्टेंबरला परभणी फाटा ते तहसील कार्यालय या ठिकाणी 11 वाजण्याच्या सुमारास शेकडो शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा वळवला. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शालिनी प्लससाठी सुभाष बोराडे, बीड. महामंडळाच्या लालपरीतून एका चालकाने चक्क दारू तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तुटपुंजा पगारावरती परिवाराचा उदरनिर्वाह होत नसल्याचे सांगत देवीदास लिंबाडे या वाहकाने हे कृत्य केलंय. हिंगणघाट आगाराची अकोला हिंगणघाट या मार्गावर धावणाऱ्या बसचा ड्रायव्हर अमरावतीवरून विदेशी दारूची तस्करी करत होता. गुन्हे शाखेच्या पथकांनी या चालकाला अटक केली आहे. ST बसचा ड्रायव्हर इंजिनच्या बोनेटमध्ये तस्करीची विदेशी दारू 2 बॅगमध्ये वाहून आणत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांनी सापळा रचून ड्रायव्हर देवीदास बापूराव लिंबाडे याला वर्धा बसस्थानकात अटक केली. वर्धा आगाराने तात्काळ दुसरा ड्रायव्हर देऊन पुढील प्रवासासाठी बस रवाना केली. आरोपीला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. या पाठीमागे तो स्वतः या संदर्भात विक्री करत होता, त्या स्वतः विक्री करण्यासाठी नेत होता किंवा दुसऱ्यासाठी तो काम करत होता किंवा तो अजून त्याचा या पाठीमागचा उद्देश काय या संदर्भात तपास सुरू आहे. या संदर्भात सविस्तर माहिती समोर येऊ शकेल. काय प्रकार आहे याबद्दल तपास केल्यानंतर माहिती समोर येईल. मध्ये बऱ्याच कृत्या वेगवेगळ्या आयडियाज वापरले जातात. या चालकाचाही तो कुठल्या तरी आमिषाला बळी पडून या कृत्यामध्ये सामील झाले असण्याची शक्यता आहे. तर त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. तपासात जे निष्पन्न होईल ते आपल्यासमोर आपल्याला सांगितलेलं आहे. शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा. टीम इंडियाने पाकिस्तानचा 8 विकेट्सने धुव्वा उडून आशिया चषकात प्राथमिक साखळीत सलग दुसरा विजय साजरा केला. भारताने या विजयासह अ गटात अव्वल स्थान राखलं आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवरच्या या सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी 163 धावांचं माफक आवाहन दिलं होतं. टीम इंडियाने अवघ्या 29 षटकांत लक्ष गाठून पाकिस्तानला हरवले. रोहित शर्मा आणि शिखर धवनने 86 धावांची भागीदारी रचून भारतीय डावांचा पाया रचला, पण अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिकने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. रोहित शर्माने 39 चेंडूमध्ये 52 तर शिखर धवनने 54 चेंडूत 46 धावांची खेळी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई.
बेसुमार जंगलतोडीमुळे प्राण्यांचा लोंढा हा शहराकडे येत असल्याचं घटना नेहमी समोर येतात. अशाच काहीसा प्रकार येवल्यातून समोर आला आहे. येवल्यामध्ये एक बहिरी ससाना आढळून आलाय. बेसुमार जंगलतोडीमुळे प्राण्यांबरोबर पक्ष्यांचे देखील प्रचंड हाल होत आहेत. पक्ष्यांना आपले भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे. असाच एक जंगली बहिरी ससाना हा पक्षी येवला शहरातील कापड बाजारात येथील प्रसाद खांबेकर यांच्या राहत्या घरात आढळला. खांबेकर यांना बुधवारी सकाळी घरातील खिडकीजवळ एक वेगळा पक्षी दिसून आला. खिडकीत इतर पक्ष्यांसाठी दाणे पाणी ठेवलेले असल्याने हाही पक्षी ते खाण्यासाठी आला असेल असे त्यांना सुरुवातीला वाटले. त्यानुसार त्यांनी त्यास पाणी आणि खाद्य दिले. मात्र या पक्ष्याच्या हालचाली आणि रंगरूपावरून हा साधारण पक्षी नसल्याचं खांबेकर यांना जाणवलं. त्यांनी येवला वनविभागात ही माहिती कळवली. त्यानुसार राजापूर वनविभागाचे वनपाल आपल्या सहकाऱ्यांसोबत खांबेकर यांच्या निवासस्थानी आले. त्यांनी हा पक्षी बघितला असता तो जंगली बहिरी ससाना असल्याचं सांगितलं. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर पक्ष्यास ताब्यात घेऊन त्यास पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बावीसकर यांच्याकडे त्याची तपासणी केली. हा पक्षी सुदृढ असल्याची खात्री झाल्यानंतर त्या पक्ष्यास वनविभागाच्या हद्दीत नेऊन मोकळ्या आकाशात सोडून देण्यात आलं. शालिनी प्लस साठी संतोष बटाव येवला. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स वर. एक दिवसाच्या सुट्टीनंतर पेट्रोलच्या दरात वाढ. मुंबईत 6 पैसे प्रति लिटर पेट्रोल महागले. पंतप्रधान पीक विमा मुदतीत न दिल्यास 12% व्याज. केंद्र सरकारने केले पीक विमा योजनेत मोठे बदल. 11वी प्रवेशासाठी अखेरची संधी. 19 ते 29 सप्टेंबर या कालावधीत होणार शेवटची फेरी. विद्यार्थिनीला पास करण्यासाठी प्राध्यापकांची शरीर सुखाची मागणी. या प्रकरणी 2 प्राध्यापकांना केली अटक. आणि शालिनी प्लस मराठीचा दणका. गावात आमदार झाले दाखल. बिबट्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी झाली बैठक. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.